नमस्कार, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्रस्तुत कथा सरिता या उपक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत। आज दिनांक 8 जून 2021, वार मंगळवार, वैशाख कृष्ण त्रयोदशी, शके 1943। आजचा दिन विशेष, आजच्या दिवशी सन 1624 मध्ये पेरू या देशात मोठा भूकंप झालेला होता। सन 1915 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटलेले होते। सन 2008 पासून युनोच्या मान्यतेने जागतिक स्तरावर महासागर दिन साजरा केला जात आहे। तर बालमित्रांनो, आज आपण या महासागराविषयी जाणून घेणार आहोत। चला तर मग, महासागर दूरवर पसरलेला निळाभोर शांत, पांढरी झालर पांघरलेला, लाटामध्ये रमणारा, माणसापासून अलिप्त राहणारा, पाण्यालाही सीमा बांधणारा असाच आहे हा, नाही ज्याला अंत जगा वेगळा असा हा माझा महासागर। बालमित्रांनो, सौरमालेतील बुध, शुक्र, मंगळ, युरेनस या ग्रहाप्रमाणे पृथ्वी हा सुद्धा एक ग्रह आहे। या गोलाकार पृथ्वीवर साधारणपणे पृथ्वीचा 71% पृष्ठभाग हा पाण्याने व्यापला असून उर्वरित हा जमीन सदृश आहे। यावर आपले शहरं, जंगल, गाव, रस्ते, शेती इत्यादी सर्व पाहावयास मिळते। अटलांटिक महासागर, आर्क्टिक महासागर, दक्षिणी महासागर, प्रशांत महासागर, हिंदी महासागर यापैकी भारताच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागर आपल्याला पाहावयास मिळतो। महासागर विशाल असतात। महासागर कितीही विशाल असला तरी माणसाने केलेला किती कचरा त्याने पोटात घ्यावा याला पण काही मर्यादा आहे। सन 2008 पासून जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मान्यतेने हा जागतिक महासागर दिन संपूर्ण जगात साजरा केला जात आहे, ज्याचा की प्रमुख उद्देश समुद्री जीवांचे संरक्षण हा आहे। द ओशन्स नेटवर्क या अमेरिकन संस्थेच्या मदतीने हा दिवस जगातील विविध नागरिक, देश व जनसामान्यात या दिनाविषयी महत्त्व पटविले जावे व याचे महत्त्व समजावे यासाठी साजरा केला जात आहे। प्रामुख्याने सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली घातक रसायने, प्लास्टिक याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो। साधारणपणे कितीही कचरा असो, कोणताही कचरा असो, द्या समुद्रात फेकून अशी जी काही भावना आज लोकांमध्ये तयार झालेली आहे, थांबणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीने समुद्र किनारे असतील, महासागरांचे तट असतील, या ठिकाणी येणारा वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा, तेलगळती असे विविध समस्या या मानवांनीच सुधारायला हव्यात, त्यासाठी आपणही आपला पुढाकार घेऊ शकतो। त्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट असेल, कचऱ्याचं व्यवस्थापन असेल आणि स्वच्छता यामध्ये सुद्धा आपण अतिशय सोप्या सोप्या गोष्टी करून मदत करू शकतो। आणि यासाठी आपण शपथ घेऊया, प्लास्टिक वापरणे थांबूया आणि महासागर व जीवसृष्टीला वाचवूया। सजीव नसला तरी माणूस पण जपणारा, आपलं मानणाऱ्यांना सोबत देणारा, इतरांचे हेवे दावे सहज सहन करणारा, एकच असा हा मित्र शेवटी सगळ्यांना स्वतःमध्येच विलीन करून घेणारा जगा वेगळा असा हा माझा मित्र महासागर। मग बालमित्रांनो, कशी वाटली महासागराची माहिती? आपणास ही कथा नक्की आवडली असेल तर आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या गुगल लिंकवर। आपणास ही कथा आवडल्यास लाईक करा, एकमेकांना शेअर करा आणि दररोज नवनवीन कथेसाठी आमचे प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तेव्हा घरीच राहा, सुरक्षित राहा, उद्या पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह। तोपर्यंत धन्यवाद।